जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वचन अर्घ 7 भाग 28 आयु कर्म। ज्या कर्माच्या उदयाने जीवाला चार गतीमध्ये तावत्काल अडकून राहावे लागते त्यास आयुकर्म म्हणतात। त्याचे चार भेद आहेत, एक नरकायु, दोन तिर्यंचायु, तीन मनुष्यायु, चार देवायु। एक, ज्या कर्माच्या उदयात जीव नरक गतीमध्ये अडकून राहतो त्यास नरकायु म्हणतात। दोन, ज्या कर्माच्या उदयात जीव तिर्यंच गतीमध्ये अडकून राहतो त्यास तिर्यंचायु म्हणतात। तीन, ज्या कर्माच्या उदयात जीव मनुष्य गतीमध्ये अडकून राहतो त्यास मनुष्यायु म्हणतात। चार, ज्या कर्माच्या उदयात जीव देवगतीमध्ये अडकून राहतो त्यास देवायु म्हणतात। एक वेळ ज्या गतीच्या आयुकर्माचा बंद झाला असेल त्या गतीमध्ये त्याला नियमाने जावे लागते। राजा श्रेणिक भगवान महावीर स्वामींच्या पट्टशाली तीर्थंकर प्रकृतीचा बंद देखील पडला, तथापि त्याला तो नरकायु बंद टाळता आला नाही, त्याला नरकगतीत जावे लागले। नरकायुच्या आश्रवाची कारणे। बहु आरंभ, बहु परिग्रह, तीव्र ममत्व, परिणाम यांनी नरकायुचा आश्रव बंद होतो। तिर्यंचायुच्या आश्रवाची कारणे। मन वचन कायेची वक्रता, कपटाचार, माया, परिणाम यांनी तिर्यंचायुचा आश्रव बंद होतो। मनुष्यायुच्या आश्रवाची कारणे। अल्प आरंभ व अल्प परिग्रह, अल्प ममत्व, संतोष, परिणाम यांनी मनुष्यायुचा आश्रव बंद होतो। देवायुच्या आश्रवाची कारणे। सराग संयम, संयमासंयम, अकाम निर्जरा, बालतप हे परिणाम देवायुच्या आश्रव बंदास कारणे आहेत। तसेच सम्यक दर्शन प्राप्त झाल्यावर जर नवीन आयुकर्माचा बंध पडला तर नियमाने देवायुचाच बंध होतो। नामकर्म। ज्या कर्माचा उदय झाला असताना जीवाला शरीर, इंद्रिये, अवयव नाना प्रकारचे रूप प्राप्त होतात त्यास नामकर्म म्हणतात। याचे 93 भेद आहेत। 1-4 गतिनामकर्म। ज्या कर्माचा उदय झाला असताना जीवाचा नरक, तिर्यंच, मनुष्य, देवगतीमध्ये यथायोग्य जन्म होतो त्यास गतिनामकर्म म्हणतात। 5-9 जातीनामकर्म। ज्या कर्माचा उदय झाला असताना जीवाचा एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय जातीमध्ये यथायोग्य जन्म होतो त्यास जातीनामकर्म म्हणतात। 10-14 शरीरनामकर्म। ज्या कर्माच्या उदयात जीवाला औदारिक, वैक्रियक, आहारक, तैजस, कारमान या शरीरापैकी यथायोग्य शरीर प्राप्त होणे त्यास शरीरनामकर्म म्हणतात। 15-17 अंगोपांग नामकर्म। ज्या कर्माच्या उदयात जीवाच्या शरीराच्या यथायोग्य अंग उपांगाची रचना होते त्यास अंगोपांग नामकर्म म्हणतात। 18 निर्माण नामकर्म। ज्या कर्माच्या उदयात औदारिकादी शरीरास योग्य अशा अवयवाची रचना होते त्यास निर्माण नामकर्म म्हणतात। 19-23 संघात नामकर्म। ज्या कर्माच्या उदयात औदारिकादी शरीर परमाणूंचे परस्पर बंधन अर्थात एकत्रपणा होतो त्यास बंधन नामकर्म म्हणतात। 24-28 संघात नामकर्म। ज्या कर्माच्या उदयात औदारिकादी शरीर परिमाणूंचा छिद्ररहित एकपणा होतो त्यास संघात नामकर्म म्हणतात। 29-34 संस्थान नामकर्म। ज्या कर्माच्या उदयात जीवाच्या शरीराला कोणता तरी आकार येतो त्यास संस्थान नामकर्म म्हणतात। संस्थान 6 प्रकारचे आहे। समचतुरस्र संस्थान, सर्व अवयव योग्य प्रमाणात असणे। न्यग्रोध परिमंडळ, वडाच्या झाडाप्रमाणे वरचे अवयव मोठे,
खालचे अवयव बारीक असणे. स्वाती संस्थान, वारुळाप्रमाणे खालचे अवयव मोठे, वरचे अवयव बारीक असणे. वामन संस्थान, शरीराचा आकार बुटका असणे. कुब्जक संस्थान, शरीराचा आकार कुबडा असणे. मुंडक संस्थान, शरीराचा आकार ओबडधोबड कुरूप असणे. 35 ते 40 संहनन नामकर्म, शरीरामध्ये हाडांची रचना असणे. संहनन 6 आहेत. वज्रवृषभ नाराज संहनन, वृषभ अर्थात वेष्टन, नाराज अर्थात खिळे, संहनन अर्थात हाडे वज्राप्रमाणे मजबूत असणे. वज्रनाराज संहनन, खिळे व हाडे वज्रमय असतात पण वेष्टन वज्रमय नसणे. नाराज संहनन, हाडे वज्रमय नसतात पण हाडांचे सांधे खिलित अर्थात खिळे असलेले असतात. अर्धनाराज संहनन, हाडाचे सांधे अर्ध किलित असणे. किलक संहनन, हाडांचे सांधे परस्परात खिळलेले असतात पण त्यात खिळे नसतात. असंप्राप्त सुप्राटिका संहनन, हाडांचे सांधे परस्पर खिळलेले नसतात, केवळ नसांनी परस्पर बांधलेले लवचिक असतात. 41 ते 60 स्पर्शादी नामकर्म, शरीरामध्ये 8 प्रकारचा स्पर्श, 5 प्रकारचा रस, 2 प्रकारचा गंध, 5 प्रकारचा वर्ण उत्पन्न होतो. त्यास स्पर्श रस गंध वर्ण नामकर्म म्हणतात. 61 ते 64 अनुपूर्वी नामकर्म, मरणानंतर व जन्म घेण्याचे अगोदर विग्रह गतीमध्ये जीवाचा आकार पूर्व शरीरासारखा असणे. 65 अगुरु लघु नामकर्म, शरीर लोखंडासारखे जड व कापसासारखे हलके नसणे. 66 उपाघात नामकर्म, आपल्याच अवयवाने आपल्याच शरीराचा घात होईल असे अवयव असणे. 67 परघात नामकर्म, दुसऱ्याचा घात होईल असे अवयव प्राप्त होणे. 68 आताप नामकर्म, सूर्यबिंबासारखे आतापरूप शरीर प्राप्त होणे. 69 उद्योत नामकर्म, चंद्रबिंबासारखे प्रकाशमान शरीर प्राप्त होणे. 70 उच्छ्वास नामकर्म, श्वासोच्छ्वास प्राप्त होणे. 71 72 विहायोगती नामकर्म, प्रशस्त अप्रशस्त गमन करणे. 73 प्रत्येक शरीर नामकर्म, एक शरीराचा एक जीव स्वामी असणे. 74 साधारण शरीर नामकर्म, एका शरीराचे अनंत जीव स्वामी असणे, यांचे मरण जन्म श्वासोच्छ्वास युगपत होतात. 75 त्रस नामकर्म, ज्या कर्माच्या उदयात जीव द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रियात जन्म घेतो. 76 स्थावर नामकर्म, ज्या कर्माच्या उदयात जीव एकेंद्रियात जन्म घेतो. 77 सुभग नामकर्म, ज्यामुळे दुसरे आपल्यावर प्रीती करतात. 78 दुर्भग नामकर्म, ज्यामुळे दुसरे आपला द्वेष करतात. 79 सुस्वर नामकर्म, ज्यामुळे आपला सुस्वर आवाज असतो. 80 दुस्वर नामकर्म, ज्यामुळे दुस्वर आवाज असतो. 81 शुभ नामकर्म, चांगले स्वरूप अवयव प्राप्त होणे. 82 अशुभ नामकर्म, कुरूप अवयव प्राप्त होणे. 83 सूक्ष्म नामकर्म, ज्यामुळे दुसऱ्यास न रोखणारे, दुसऱ्याकडून रोखले न जाणारे सूक्ष्म शरीर प्राप्त होते. 84 बादर नामकर्म, ज्यामुळे बादर अर्थात स्थूल दुसऱ्यास रोखणारे व दुसऱ्याकडून रोखले जाणारे शरीर प्राप्त होते. 85 पर्याप्ती नामकर्म, ज्यामुळे जीवाच्या यथायोग्य पर्याप्ती पूर्ण होतात. 86 अपर्याप्ती नामकर्म, ज्यामुळे यथायोग्य पर्याप्ती पूर्ण न होताच मरण येते. 87 स्थिर नामकर्म, ज्यामुळे शरीरातील सप्तधातू स्थिर असतात.
88 अस्थिर नामकर्म, ज्यामुळे शरीरातील धातू उपधातू स्थिर नसतात, रक्त पू वगैरे वाहते. 89 आदेय नामकर्म, ज्यामुळे शरीरावर कांती येते. 90 अनादेय नामकर्म, ज्यामुळे शरीरावर कांती येत नाही. 91 यशकीर्ती नामकर्म, ज्यामुळे जीवाची यशकीर्ती होते. 92 अयशकीर्ती नामकर्म, ज्यामुळे जीवाची अपकीर्ती होते. 93 तीर्थंकरत्व नामकर्म, ज्यामुळे तीर्थंकरत्व प्राप्त होते. नामकर्मामध्ये ज्या पुण्य प्रकृती आहेत त्यांना शुभनामकर्म म्हणतात, ज्या पाप प्रकृती आहेत त्याला अशुभ नामकर्म म्हणतात. मनवचन काय यांची वक्रता, कुटिल परिणाम व वितंडवाद करणे यांनी अशुभ नामकर्माचा आश्रव होतो. मनवचन कायेची कुटिलता नसणे, सरळ परिणाम व वितंडवाद करणे, मध्यस्थ भाव ठेवणे यांनी शुभ नामकर्माचा आश्रव होतो. गोत्रकर्म, ज्या कर्माचा उदय असताना जीव उच्च नीच कुलामध्ये जन्म घेतो त्यास गोत्रकर्म म्हणतात. परनिंदा, आत्मप्रशंसा, दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचे आच्छादन, दुसऱ्याच्या वाईट दोषाचे उद्भावन प्रकट करणे, या परिणामांनी नीचगोत्र कर्माचा आश्रव होतो. परप्रशंसा, आत्मनिंदा, दुसऱ्यांच्या चांगल्या गुणाचे उद्भावन अर्थात प्रकट करणे, वाईट दोषांचे आच्छादन अर्थात प्रकट न करणे, विनय नम्रता धारण करणे, गर्व न करणे, या परिणामांनी उच्च गोत्र कर्माचा आश्रव होतो. अंतराय कर्म, ज्याचा उदय असताना दान लाभ भोग उपभोग वीर्य यामध्ये विघ्न येते त्यास अंतराय कर्म म्हणतात. दुसऱ्याच्या कोणत्याही चांगल्या कामात अडथळा करणे, या परिणामांनी अंतराय कर्माचा आश्रव होतो. याप्रमाणे कर्माचा हा चित्रपट जीवाच्या मागील पुढील जीवनाचे शुभ अशुभ दाखविणारा जीवन चित्रपट आहे. याप्रमाणे कर्मसिद्धांतांचे ज्ञान करून घेऊन कर्माच्या निमित्ताने होणारे राग द्वेष मोह परिणाम न होऊ देण्याचा प्रयत्न करणे, आपल्या शुद्ध वितराग ज्ञानदर्शन स्वभावात समताभावात स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे हे कर्मसिद्धांतांच्या ज्ञानाचे सार्थक फल आहे. एकच मनुष्य कधी श्रीमंत होतो व कधी तोच गरीब होतो हे दृश्यचित्रही कर्मलीला जाणून घेऊन ज्या परिणामांनी कर्मबंध होतो अशा रागद्वेषमोह परिणामापासून सावध राहणे, रागद्वेषमोह परिणाम न होऊ देणे हेच ज्ञानी जीवाचे परमकर्तव्य आहे.